नमस्कार मित्रांनो, हिप्नॉटिझम ए मास्टर की टू सक्सेस या कार्यशाळेमध्ये या जगण्यावर प्रेम करावे अर्थात परस्पर संबंध आणि आनंदी व्यक्तिमत्व या विषयावरती विस्तृत चर्चा केली जाते. दैनंदिन जीवन जगत असताना आपण परस्पर संबंध कसे चांगले ठेवून जीवनात कसे यशस्वी होऊ शकतो याविषयीचं हे व्याख्यान आहे. लोकांनी आपसात कसं वागावं, लोकांनी आपसात कसा व्यवहार करावा, आपसातील संबंध कसे सुधारावेत ही माहिती असणं ही अमोल देणगी आहे. पण ही क्षमता देणगीच्या रूपात आपल्याला काही अशी आयती मिळत नाही, ती मिळवावी लागते, शिकावी लागते, कमवावी लागते आणि त्यांनीच खरं आयुष्यामध्ये यश मिळतं. आपले परस्पर संबंध जर चांगले असतील तर त्याचे परिणाम आपल्या व्यवसायात दिसतात, आपल्या समाजजीवनात दिसतात, आपल्या कुटुंबात दिसतात आणि आपण एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून साकार स्वतःला करून घेऊ शकतो. आदर्श व्यक्तिमत्व ओळखणं सोपं आहे. ज्याला आपण बाह्य व्यक्तिमत्व म्हणतो की ज्याचं रंग, रूप, उंची, डोळ्यांचा रंग, केसांचा रंग, रुबाबदारपणा, बोलण्याची ढब, आवाज, हे सगळे बाहेरून दिसणारे गुण आहेत की ज्यामुळे आपण म्हणतो याची पर्सनॅलिटी फार चांगली आहे. पण पर्सनॅलिटी आतून चांगली असावी लागते, मनातून चांगली असावी लागते, मन त्याचं सशक्त असायला पाहिजे. व्यक्तिमत्वात कोणते दोष नकोत आणि जर गुणी व्यक्तिमत्व असेल तर संबंध खऱ्या अर्थाने फार चांगले होतात. असं म्हटलं जातं की सगळ्यांशी नम्रतेने वागा, परंतु जवळीक फारच कमी लोकांशी करा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याअगोदर त्यांना प्रथम ओळखा की ते कसे आहेत. ते बाहेरील रूपावर त्यांच्या जाऊ नका. खरी मित्रता एखाद्या झाडाच्या बुंध्याप्रमाणे, मैत्री हळूहळू वाढत जाते आणि त्या मैत्रीला फळे लागण्याअगोदर त्या मैत्रीच्या झाडाचा बुंधा मोठा होत जातो, जाड आणि मजबूत होत जातो आणि ते तसं होणं आवश्यक आहे असं जॉर्ज वॉशिंग्टन यांनी म्हटलं होतं. जीवन एक प्रतिध्वनी आहे. आपण जसं लोकांशी वागू तसं लोक आपल्याशी वागतात. एक लहान मुलगा एकदा आईवरती खूप रागवला, त्याला यांनी काही दिलं नाही म्हणून. आई पण त्याच्यावरती खूप रागवली. त्या मुलाला आईचा खूप राग आला. त्यांचं घर गावाबाहेर टेकड्यांच्या शेजारी होतं. राग आला म्हणून हा मुलगा धावत धावत बाहेर गेला, टेकड्यांपाशी गेला आणि आईला उद्देशून तो म्हणाला, मी तुझा द्वेष करतो, मी तुझा राग करतो. टेकड्यांच्या पलीकडून असाच आवाज आला, मी तुझा द्वेष करतो, मी तुझा राग करतो. हा मुलगा घाबरून गेला की कोण असं मला म्हणणार आहे की मी तुझा द्वेष करतो, मी तुझा राग करतो. तो घाबरला, घाबरून धावत धावत वापस घरी आला आणि आईला म्हणाला, आई आई, त्या टेकड्यांच्या पलीकडे कुणीतरी एक माणूस आहे, तो मला म्हणतोय की मी तुझा द्वेष करतो, मी तुझा राग करतो. आई समजून चुकली काय आहे ते. तिने, बरं बेटा घाबरू नकोस, तू फार चांगला आणि गुणी मुलगा आहेस, तू आता काय कर, तू पुन्हा त्या टेकड्यांपाशी जा आणि पुन्हा मोठ्याने म्हण मी तुझ्यावरती प्रेम करतो. तो म्हणाला, ठीक आहे जा तुम्ही. तो पुन्हा टेकड्यांपाशी गेला, त्याने मोठ्याने म्हटलं, मी तुझ्यावर प्रेम करतो. तिकडून आवाज आला, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो. जीवन हे एक प्रतिध्वनी आहे. आपण जसं लोकांशी वागू तसंच लोक आपल्याशी वागतात, आपल्याशी वागतात. आपले बोटं
आपली बोटं जेव्हा लोकांच्याकडे असतात तेव्हा एक बोट लोकांच्याकडे असतं तर तीन बोटं आपल्याकडे असतात, हे आपण ध्यानामध्ये घ्या. एका गावाबाहेर एक वयोवृद्ध गृहस्थ बसला होता. त्याला भेटण्याकरता शेजारच्या गावामधून एक तरुण मुलगा आला. फिरत फिरत त्या ठिकाणी तो आला आणि तो त्या गृहस्थाला म्हणाला की मला तुमच्या गावामध्ये येऊन धंदा चालू करायचा आहे. तुमच्या गावातील लोक कसे आहेत? तो गृहस्थ म्हणाला की तू ज्या गावातून आला त्या गावातील लोक कसे आहेत? तो म्हणायला लागला की त्या गावातील लोक म्हणजे माझ्या गावातील लोक कपटी आहेत, बदमाश आहेत, लुच्चे आहेत, फांडकुदळ आहेत आणि म्हणून मला ते गाव सोडावंसं वाटतं. मला तुमच्या गावामध्ये येऊन धंदा करायचा आहे. तुमच्या गावातील लोक कसे आहेत? हा वृद्ध गृहस्थ म्हणाला की आमच्या गावातील लोकसुद्धा असेच कपटी, भांडकुदळ, एकेखोर, रागीट, बदमाश असेच आहेत. त्यामुळे तू इथे येऊ नकोस, तू धंदा करू नकोस. तो तरुण चालला गेला. काही वेळाने त्याच गावातील पुन्हा आणखीन एक तरुण आला. तो या वृद्धगृहस्थाला म्हणाला की मला तुमच्या गावामध्ये येऊन धंदा करायचा आहे. तुमच्या गावातील लोक कसे आहेत? हा वृद्धग्रस्त म्हणाला की तू ज्या गावामधनं आलेला आहेस त्या गावातील लोक कसे आहेत? म्हणे की मी ज्या गावातून आलो त्या गावातील लोक फार चांगले आहेत, स्वभावाने शांत, प्रेमळ आहेत, मदत करणारे आहेत आणि ते गाव खरोखरच छान आहे. पण आमचं गाव लहान आहे, मला मोठ्या गावामध्ये येऊन धंदा करायचा आहे आणि म्हणून मी माझं गाव सोडून या तुमच्या गावामध्ये येण्याचा विचार करतो आहे. वृद्धग्रस्त म्हणाला की माझ्या गावातील लोकंसुद्धा फार चांगले आहेत, प्रेमळ आहेत, मदत करणारे आहेत आणि ते तुला नक्कीच धंदा वाढवण्याकरता मदत करतील. तू व्यापार करण्याकरता या माझ्या गावामध्ये ये, तू नक्कीच यशस्वी होशील. आपण जसे इतरांशी वागू तसेच लोक आपल्याशी वागतात. आपण जेव्हा इतरांकडे एक बोट दाखवतो तेव्हा तीन बोटं आपल्याकडे असतात, हे कृपया आपण ध्यानामध्ये घ्या. जीवन हा एक प्रतिध्वनी आहे आणि त्यामुळे आपण जो आवाज करू तसाच आवाज आपल्याला बाहेरून ऐकायला मिळतो. त्याचबरोबर जीवन एक शिडी आहे. शिडीचा आपण उपयोग पाहिला असेल. शिडी आपण वर उंच जाण्याकरता वापरतो. शिडीपासून आपल्याला या परस्पर संबंधामध्ये काय शिकायला मिळतं? शिडीमुळे आपण वर जातो, उंच जातो, प्रगतीपथावर जातो, यशाची उंची आपण गाठतो. पण शिडी आपण नेहमी ध्यानात ठेवली पाहिजे. ती याच्याकरता की जेव्हा आपण वर जाऊ, उंच जाऊ आयुष्यामध्ये, शिखर गाठू प्रगतीचं, काही काळ असा एक येतो की त्या काळापासून पुढे आपली नंतर मग खाली वापस परतानाची वाटचाल सुरू होते. सतत आयुष्यामध्ये आपण नेहमी प्रगती प्रगती करत नाही, काही वेळाने खाली उतरावंच लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. आपण खाली जेव्हा उतरतो तेव्हा आपल्याला तेच लोक भेटतात जे लोक आपल्याला वर जाताना भेटले होते. म्हणून आपण वर जाण्याच्या वेळेस इतरांशी चांगला व्यवहार करा, त्यांच्याशी प्रेमाने आदराने व्यवहार करा. म्हणजे जेव्हा आपण आयुष्यामध्ये खाली उतरू त्यावेळेला आपल्याला तेच लोक भेटणार आहेत ज्या लोकांशी आपण चांगला व्यवहार केला होता. ते लोकसुद्धा आपल्या पडतीच्या काळात आपल्याशी चांगला व्यवहार करतील आणि आपलं जीवन सुखकर होईल. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवा की आपण लोकांशी चांगलाच व्यवहार करा. आपण प्रगती करत असू किंवा नसू किंवा खाली येत असू, म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येकाने शिडी ही लक्षात ठेवलीच पाहिजे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता नेहमी सतत इतरांशी चांगलाच व्यवहार करा. आणि म्हणूनच गीतेत सांगितलेलं आहे
कर्मण्ये वाधिकारास्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका, आणि त्यानेच खऱ्या आयुष्यामध्ये यश मिळू शकतं. प्रसन्न आणि आनंदी व्यक्तिमत्व कसं तयार करावं, त्याच्या पायऱ्या आहेत किंवा त्याचे काही पैलू आहेत, त्याची आपण चर्चा करूया. सर्वप्रथम आपल्या मनातील अहंकार नष्ट करा. अहंकारी मनुष्य हा यशस्वी कधीही होत नाही. स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये निश्चित फरक आहे. स्वाभिमानी माणूस हा विनम्र असतो आणि अहंकारी माणूस हा हेकेखोर आणि हट्टी असतो. मी म्हणेल तेच खरं, माझं म्हणणं तेच शेवटी खरं राहील किंवा ते शेवटी मी खरं करेन, अशा तऱ्हेचं अहंकारी व्यक्तीचं म्हणणं असतं. तो इतरांचं ऐकून घेत नाही, इतरांवरती आपलं म्हणणं लादतो. आणि स्वाभिमानी माणूस विनम्र असतो, इतरांचं ऐकून घेतो, इतरांना नेहमी तो झुकूनच किंवा त्यांच्यासमोर आदरानेच नम्रतेनेच त्यांना प्रणाम करूनच नेहमी तो वागत असतो. अहंकारी माणूस इतरांना कमी लेखतो, त्यामुळे अहंकारी वृत्ती मनातून काढून टाकायला हवी. विनम्रतेचा व्यवहार करा. आत्मविश्वास असलेल्या माणसाजवळ विनम्रता असते. ज्याला न्यूनगंड असतो तो हेकेखोर आणि हट्टी असतो. ज्याला सर्व काही येतं असं वाटत असतं की मला सर्व काही समजतं, तो अहंकारी समजावा. पण जो नेहमी शिकायला तयार असतो, इतरांकडून काहीतरी शिकायला मिळेल, मी शिकायला तयार आहे, अशी ज्याची वृत्ती असते तो विनम्र असतो. अहंकारी माणूस नेहमी असं म्हणतो की ते माझं काम नाही, ते मी करणार नाही, मला ते शोभत नाही, अशा तऱ्हेने तो मागत असतो किंवा म्हणत असतो. विनम्रता दाखवणं म्हणजे आपण काही कमी आहोत असं मुळीच नाही. विनम्र माणसाची प्रशंसा सगळेजण करतात, तो प्रत्येकाला हवा हवा असा वाटतो, तो लोकप्रिय असतो, इतरांना तो चांगला वाटतो, लोकप्रिय वाटतो. अहंकारी माणूस स्वतःची प्रशंसा करतो, विनम्र माणसाची प्रशंसा लोक करतात. आणि आपण जेव्हा आपली प्रशंसा करतो त्यापेक्षा लोक जेव्हा आपली प्रशंसा करतात तेव्हा तो आवाज दूरवर पोचतो, हे आपण नेहमी लक्षात घ्या. इतरांकरता लहान लहान काम करणं म्हणजे विनम्रता होय. आपल्यापेक्षा कमी असलेल्यांना मदत करणं आणि लहान लहान गोष्टींमध्ये त्यांना मदत करणं, याने खूप मोठा फरक पडतो. अपंग, वयस्क किंवा लहान मूल किंवा स्त्री अशा लोकांना मदत करणं, अशा लोकांशी चांगला व्यवहार करणं म्हणजेच विनम्रता होय. खेकडा प्रवृत्ती नको. आपल्याला माहिती आहे की खेकडा पकडण्याची एक पद्धत आहे. एक डब्बा असतो, त्याला झाकण नसतं. खेकडे त्या डब्यामध्ये प्रवेश करतात, खेकडे खाली जमा होत राहतात तळाशी. एक खेकडा त्या डब्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, तो जसा वरवर जायला लागतो तसे बाकी खेकडे त्याचे पाय ओढतात. म्हणजे डब्याचं झाकण उघडं असून सुद्धा एकही खेकडा वर येत नाही. खेकड्यांचं हे गुणच आहे की एकमेकांचे पाय ओढणं. माणसंसुद्धा असेच खेकड्यासारखे वागतात, एकमेकांचे ते पाय ओढतात, एकमेकांना प्रगती करू देत नाहीत. आपल्यामध्ये आपण कधीही खेकडा प्रवृत्ती आणू नका. इतरांना मदत करा, इतर प्रगती करत असतील त्यांना मदतीचा हात द्या. त्यांना असं वाटलं पाहिजे की आपल्याबरोबर काम करणारे लोक हे आपल्याला मदत करणारे आहेत. आणि अशानेच लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर निर्माण होतो आणि स्वतःही आपण प्रगती करू शकतो आणि लोकही प्रगती करू शकतात.
आपलं मन हे नेहमी उघडं ठेवलं पाहिजे. मन नेहमी उघडं ठेवा. जर बंद मन असेल तर कुलूपबंद मनातील कल्पना हळूहळू नाहीशा होतात. मन हे नेहमी पॅराशूटसारखं ओपन असलं पाहिजे. पॅराशूट तेव्हाच काम करतं जेव्हा ते उघडं असतं. आपलं मन नेहमी उघडं ठेवा. मन उघडं असलं की बऱ्याच गोष्टी आतमध्ये बाहेरून बाहेरच्या वातावरणातून येत राहतात. आपण बरंच काही शिकायला त्यामुळे नेहमी तयार राहतो. आणि म्हणून रिकामं मन न ठेवता मन उघडं ठेवा आणि त्यात नवीन नवीन गोष्टी सामावून घ्या. रिकामं मन आणि उघडं मन यामध्ये फरक आहे. रिकामं मनामध्ये काहीच नसतं, पण उघडं मन असेल तर ते वातावरणातून गोष्टी घ्यायला नेहमी उत्सुक तत्पर असतं. परस्पर संबंधामध्ये पुढील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारीने वागा. आपण जबाबदारीने वागत नाही. भारतामध्ये फारच कमी लोक असतील की जे जबाबदारीने वागतात. एखादं काम दिल्यानंतर ते काम पूर्णत्वास नेणं जबाबदारीपूर्वक आणि स्वतःहून न सांगता कामाची सुरुवात करणं हा मोठा गुण आहे आणि याने माणूस यशस्वी होतो. परस्पर संबंधामध्ये हा गुण फार महत्त्वाचा मानला जातो. बाहेरून आपल्याकडे कोणी पाहत आहे, बाहेरून आपल्याला कोणी ऑब्झर्व करत आहे असं आपण करू शकतो की नाही? करू शकतो. आपण स्वतःला बाहेरून स्वतःच पाहू शकतो आणि हा गुण फक्त मनुष्य प्राण्यामध्ये आहे. माणूसच फक्त बाहेरून आपल्याला पाहू शकतो, माणूसच विचार करू शकतो. आणि जेव्हा आपण बाहेरून स्वतःला पाहतो तेव्हा आपले आपण गुण किंवा दोष ओळखू शकतो. लोक जेव्हा आपल्याला बाहेरून पाहतात आणि लोक जेव्हा कॉमेंट्स करतात त्याप्रमाणे आपण कधीकधी घडत जातो. लोक काय कॉमेंट करतात आपल्या सभोवतालचे? तू कधीच वेळेवर येत नाहीस, तू स्वतःच्या गोष्टी जागेवर का ठेवत नाहीस, तू कलाकार व्हायला पाहिजे होतं, तू आधाशासारखा खातोस, किती खातोस, मला वाटतं की तू बहुतेक हारशील, हे इतकं सोपं आहे आणि तुला कसं जमत नाही आहे, अशा तऱ्हेची वाक्य आपल्या सभोवतालच्या लोकांकडनं आपल्याला ऐकायला मिळत असतात. हे सगळं निगेटिव्ह इनपुट आपल्या मनात आपल्या डोक्यात जात असतं आणि हे निगेटिव्ह इनपुट गेल्यामुळे आपण नेहमी नकारात्मक विचारांचे किंवा नाही या जातीतले होतो, नाही करायचं नाही किंवा नो या जमातीमधले आपण होतो. इंग्रजीमध्ये प्रोॲक्टिव्ह हा शब्द फार महत्त्वाचा मानला जातो. प्रोॲक्टिव्ह म्हणजे स्वतःहून कामाची सुरुवात करणं आणि जबाबदारीने काम पार पाडणं. आणि हे आपल्या स्वतःच्या निर्णयावरती अवलंबून आहे. जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. आणि रिस्पॉन्सिबिलिटीचा इंग्रजी त्या शब्दाची इंग्रजी फोड अशी आहे, रेस्पॉन्स प्लस ॲबिलिटी इज इक्वल टू रेस्पॉन्सिबिलिटी. दॅट इज ॲबिलिटी टू रेस्पॉन्ड. आपली क्षमता रेस्पॉन्ड करायची, आपली क्षमता असणं याला रेस्पॉन्सिबिलिटी असं म्हणतात. आणि एखाद्या गोष्टीची आपण सुरुवात करणं आणि जबाबदारीपूर्वक ते काम पार पाडणं हे प्रोॲक्टिव्ह लोकांचं लक्षण आहे. आणि याने परस्पर संबंध खरोखरच फार चांगले होतात, कारण लोक तुम्हाला विश्वसनीय समजतात. लोक तुमच्यावरती विश्वास टाकायला तयार होतात की नाही बा हा जबाबदारीने काम पार पाडेल, हा माणूस चांगला आहे. याचबरोबर हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जेव्हा आपल्याला बाहेरून पाहतो, बाहेरून आपलं मूल्यमापन करतो, तेव्हा आपणच आपला कंट्रोल स्वतःच्याच हातात ठेवायला हवा. रिमोट कंट्रोल हा आपल्या हातात पाहिजे. लोकांनी जसं म्हटलं तसं आपण व्हायला नको. तू फारच आळशी आहेस म्हणून आपल्याला आळशी वाटायला नको.
तू फारच बुद्धू आहेस म्हणून आपल्याला बुद्धू वाटायला नको. आपण जसे आहोत तसे आपण आपला स्वीकार करायला हवा. आणि त्याचबरोबर कोणीही माझा अपमान करू शकत नाही हे सुद्धा आपल्या मनात पक्क असायला पाहिजे. इलेनोर रूझवेल्ट यांनी म्हटलं होतं की या जगातील कोणीही व्यक्ती माझा अपमान करू शकत नाही. महात्मा गांधींनी असं म्हटलं होतं की लोक तुमचा सन्मान हिरावून घेऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना तो देत नाही तोपर्यंत. मी जो काही आज आहे तो मी भूतकाळातील घेतलेल्या निर्णयांमुळे आहे. आणि याची जाणीव आपल्याला हवी म्हणजे आपण लोकांना दोष देत नाही आणि प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वीकारतो. जेव्हा आपण जबाबदारी स्वीकारत नाही तेव्हा आपण पासिंग दी बक असं व्हायला नको की आपण जबाबदारी लोकांना ढकलून टाकतो. मी नाही ते केलं, माझं ते काम नाही, त्यांनी केलं असं व्हायला नको. आपण आपल्या वचनांचं पालन करतो यावर आपण प्रोॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे अवलंबून असतं. आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये दोन प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो. एक म्हणजे आश्वासन द्यायचं आणि ते पाळायचं, आणि दुसरं म्हणजे ध्येय निश्चिती करायची आणि ते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करायचा. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण प्रोॲक्टिव्ह बनवून ताणतणावसुद्धा कमी करू शकतो. ताणतणाव कमी करण्याचं प्रोॲक्टिव्ह बनून ते ताणतणाव कमी करण्याचं एक चांगलं माध्यम आहे. आपण आपल्या वचनांचं पालन कसं करतो? ट्रॅफिक जाम झाला असताना आपण आपली वर्तणूक कशी करतो? लहान मुलगा जेव्हा ऐकत नाही आपल्या म्हणण्याच्या विरोधात करतो तेव्हा आपण त्याला कशी प्रतिक्रिया देतो? एखादा विचित्र गिराईक आला की आपण कसं वागतो यावर आपलं प्रोॲक्टिव्हनेस अवलंबून आहे. प्रोॲक्टिव्ह माणसं लहान लहान वचनं देतात आणि ती पाळतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रोॲक्टिव्ह लोक न्यायनिवाडा करत नाहीत. लोकांना काळोखात रस्ता दाखवण्याचं काम ते लोक करतात. हे लोक निंदा करत नाहीत आणि हा प्रोॲक्टिव्ह मनुष्य आदर्शपणे जीवन जगत असतो. कोणतीही समस्या आल्यास ती समस्या न सांगता ती समस्या कशी सोडवायची हे तो सांगत असतो. दिस पीपल दे डोंट टेल द प्रॉब्लेम्स, दे टेल द सोल्युशन्स टू द प्रॉब्लेम्स. हे महत्त्वाचं आहे. तुमच्या कुटुंबात, व्यवसायात, नोकरीच्या ठिकाणी तुम्ही अशा तऱ्हेची वर्तणूक करून पहा. लोकांच्या दुबळेपणावरती वाद करू नका. कोणी कसंही वागलं तरी त्याला प्रतिक्रिया देऊ नका. म्हणजे कोणाची ॲक्शन झाली तर त्याची रिॲक्शन नको. आपली चूक सुधारण्याचा प्रयत्न करा. आपली चूक झाली असेल तर ती मान्य करा. इतरांच्या दुबळेपणावरती शांतचित्तानं अभ्यास करा. त्यांना आपल्याला काही सुधारता येईल तर त्यांना सजेशन द्या. सुधारण्याचा प्रयत्न करू नका. समोरच्या लोकांनी कसं वागलं पाहिजे हे त्यांना सांगू नका. आपण कसं वागावं हे आपण ठरवायचं आहे. कारण का त्यांनी बदलायला पाहिजे, लोकांनी त्यांच्या मनोवृत्ती बदल केला पाहिजे. अशा तऱ्हेची आपली विचारशक्ती किंवा विचारधारा नको. आपण बदल केला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. लोक बदलायला आले नाहीत, लोक बदलणार नाहीत. लोक कसं आपल्याशी वागतात हे महत्त्वाचं नसून आपण लोकांशी कसं वागतो. त्यांनी समस्या ज्या निर्माण केलेल्या आहेत त्या समस्येला आपण कसं उत्तर देतो किंवा ती समस्या आपण कशी सोडवतो यावरती आपलं प्रोॲक्टिव्ह असणं अवलंबून असतं. जर तर मी करू शकत नाही, मी करायला हवं का, असे शब्द आपल्या भाषेतून काढून टाका. जे काम आपल्यावर सोपवलं असेल आणि आपण त्याला जर यस म्हटलं असेल, हो म्हटलं असेल, तर ते काम जबाबदारीने पार पाडा. माझे तर काम नाही, मी ते करणार नाही, ते काम इतरांना दिलं होतं, माझी ती जबाबदारी नाही, अशा तऱ्हेने केव्हाही म्हणू नका.
जेव्हा आपण यस म्हटलं आहे, आपण हो म्हटलं आहे, तर ते आपण करायचं. जेव्हा यश मिळतं तेव्हा त्याचं श्रेय घ्यायला खूप लोक तयार असतात, पण जेव्हा अपयश मिळतं तेव्हा कोणीच पुढे येत नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की यशाचे बाप खूप लोक आहेत, पण अपयश हे मात्र पोरकं असतं. माझा काहीच दोष नाही, माझं म्हणण्याचा तसा उद्देश नव्हता, मी खूप प्रयत्न केले पण लोकांनी मला साथ दिली नाही, अशा तऱ्हेने म्हणून आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हा जेव्हा अपयश येतं तेव्हा तेव्हा आई, वडील, गुरुजन, वडीलधारी मंडळी, मित्र, पत्नी, मुलं या सगळ्यांना दोष दिला जातो. आणि अशा वेळेसच जबाबदारी स्वीकारा की यस, आय एम रिस्पॉन्सिबल. हे खरं महत्त्वाचं आहे. त्यानेच पुढे आपल्याला चांगलं होण्याकरता स्कोप मिळतो किंवा वाव मिळतो, कारण जेव्हा जबाबदारी स्वीकारतो तेव्हा सुधारण्याकरता वाव आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. देखरेखीखाली काम करणारे लोक अनेक आहेत. भारतामध्ये ती समस्या नाही आहे, बेरोजगारी खूप आहे. की देखरेख असेल तर लोक काम करतात, पाठीमागे सुपरवायझर असेल किंवा एखादा त्यांचा ठेकेदार असेल तर लोक काम करतात, पण स्वतःहून लोक काम नाही करत. लोकांना देखरेखीखालीच काम करण्याची सवय आहे, आणि बिना देखरेखीखाली स्वतःहून कोणतेही काम जबाबदारी स्वीकारून पार पाडणारे लोक बोटाच्या मोडण्यावर, म्हणजे आपल्या हाताच्या बोटावर मोडणे इतकी लोक आहेत. हे आपण ध्यानामध्ये घ्या. जेव्हा जबाबदारी स्वीकारतो तेव्हा ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली पाहिजे. आणि जबाबदारी आणि अधिकार या गोष्टी एकत्र नांदतात. जबाबदारी दिली असेल आणि अधिकार नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे अधिकार जेव्हा जेव्हा जबाबदारीच्या बरोबर असेल तेव्हा यश मिळतं, आणि बिना अधिकाराची जबाबदारी म्हणजे निव्वळ फोलपणा आहे. अशा लोकांच्या आज्ञेचं मग कोणी पालनच करत नाही, नुसतं जबाबदारी आहे आणि अधिकार काहीच नाही आहे. शेवटी असं होतं की या जबाबदार लोकांना आपला अधिकार गमवावा लागतो. म्हणून जबाबदारीच्या बरोबर अधिकारसुद्धा हातामध्ये घ्या, आणि जबाबदारीने आणि अधिकारीपूर्वक किंवा अधिकार वाणीनं ती जबाबदारी पार पाडा. इतरांच्या व्यवहाराला नेहमी चांगलाच अर्थ लावा. इतर आपल्याशी कसा व्यवहार करतात हे आपल्या चष्म्यातून पाहू नका, हे त्यांच्या चष्म्यातून पहा. तो माझ्याशी असं का वागला, त्यांनी माझ्याशी असं वागायला नको होतं, तो असं वागला म्हणजे त्याचा असा उद्देश असला पाहिजे, तो मला दुर्लक्षित करतो, तो माझा अपमान करतो, त्यांनी माझ्याशी असं वागायला नको होतं, असं एकसारखं म्हणणं म्हणजे समोरच्याची बाजू न ऐकता पूर्वग्रह दूषित निष्कर्ष काढणं होय. जेव्हा जेव्हा आपल्याला केव्हाही निष्कर्ष जर काढायचा असेल तर समोरच्यानी जो व्यवहार केला असेल त्या व्यवहाराला नेहमी चांगलाच अर्थ द्या, चांगलाच अर्थ लावा, आणि बेनिफिट ऑफ डाऊट शुड बी गिव्हन टू दी अदर पर्सन. नेहमी त्यालाच बेनिफिट ऑफ डाऊट दिला पाहिजे. माझा मित्र माझ्याकडील एका समारंभामध्ये आला नाही म्हणून त्याच्यावरती मी रागावणं किंवा संबंध खराब करणं की माझ्याकडे तो आला नाही म्हणून संबंध खराब करणं योग्य आहे का? मुळीच नाही. कारण की तो जर माझ्याकडे समारंभामध्ये आला नसेल तर त्याची कारणं काय आहेत, कोणत्या कोणत्या कारणाने तो आला नाही हे तपासणं आवश्यक आहे. एकतर त्याला आमंत्रण मिळालं नसेल, आमंत्रण मिळालं असेल परंतु तो विसरला असेल, तो यायला निघाला असेल, वाटेत काही अडथळा आला असेल, त्यांनी फोन करून तसं कळवलं असेल की मी येऊ शकत नाही, मला फोन मिळाला नसेल, त्याने फोन केला असेल त्यावेळा मी घरी नसेल, त्याने फोन केला असेल घरी निरोप ठेवला असेल मला तो निरोप मिळाला नसेल, अशी अनेक कारणं. त्यावेळा तो आजारी असेल, त्याला कुठे अर्जंट कामानिमित्त बाहेरगावी जावं लागलं असेल, अशी अनेक कारणं असू शकतात की जेणेकरून हा मित्र आपल्याकडे एखाद्या समारंभाला
येणार नाही किंवा येऊ शकत नाही. पण आपण त्याचा जर अर्थ एकदम पूर्वग्रह दूषित काहीतरी काढून घेतला तर परस्पर संबंध नेहमी खराब होतात. चांगले श्रोता बना. वाचन आणि लेखन हा संवादाचा प्रकार आहे, ते आपण शिकतो. बोलणं आणि ऐकणं हा सुद्धा संवादाचा प्रकार आहे. बोलणं लहानपणापासून आपण शिकतो आणि मग चांगलं बोलायला लागतो, पण ऐकणं मात्र आपण कधीही शिकत नाही. आपल्याला ते कोणी कधी शिकवलंच नाही ऐकावं कसं. लिसनिंग स्किल्स ज्याच्याजवळ चांगले आहेत तो फार लोकप्रिय असतो, तो सगळ्यांना हवा हवा असा वाटतो आणि त्याने परस्पर संबंध फार चांगले होतात. मला जर इतरांबरोबर म्हणजे आई वडील गुरुजन भाऊ बहीण मुलं यांच्याबरोबर चांगले जर संबंध प्रस्थापित करायचे असतील तर प्रथम त्यांना समजून घेणं आवश्यक आहे. त्यांचा काय दृष्टिकोन आहे, त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेतल्याशिवाय मी इतरांच्याबरोबर व्यवहार करू शकत नाही. आपण इतरांच्याबरोबर व्यवहार करताना इतरांनी आपल्याला समजून घेणं जर आपल्याला गरजेचं वाटत असेल तर इतरांचं आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि ते प्रथम महत्त्वाचं आहे. आपण काय करतो की लोक जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचं ऐकायलाच तयार नसतो, आपणच बोलणं चालू करतो किंवा अशा तऱ्हेने ऐकत राहतो की हा समोरचा मनुष्य केव्हा थांबेल आणि आपण केव्हा चालू करू. हे नेहमी टाळलं पाहिजे, समोरच्या माणसाला बोलू दिलं पाहिजे, त्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकलं पाहिजे. लोक त्यांच्या म्हणण्यामध्ये काय तथ्य आहे, त्यांचं म्हणणं किती महत्त्वाचं आहे हे पटून पटून सांगत असताना त्यांचं म्हणणं आपण जर समजून घेतलं नाही तर तो आपलं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये राहत नाही. एक जण मला म्हणाला की मला हे समजत नाही की माझा मुलगा माझा ऐकतच नाही, तो मला समजूनच घ्यायचा प्रयत्न करत नाही. मी त्या वडिलांना म्हटलं का हो तुम्ही तुमच्या मुलाला समजून घ्यायचा कधी प्रयत्न केला का, त्याचं कधी ऐकलं का? तो तुमचं तेव्हाच ऐकेल जेव्हा तुम्ही त्याचं ऐकाल किंवा तुम्ही त्याला समजून घ्याल, त्याच्या चष्म्यातून पहा. प्रत्येक वेळेस आपण आपल्याला इतरांनी समजून घ्यावं आणि आपलं म्हणणं ऐकावं याच तयारीमध्ये असतो. जेव्हा आपण इतरांचं म्हणणं ऐकत असतो तेव्हा काय काय होतं, तेव्हा चार स्तरावरती ऐकण्याची प्रक्रिया सुरू असते. नंबर एक तर आपण दुर्लक्ष करतो कोणी बोलत असलं की, त्यामुळे समोरची व्यक्ती काय बोलते आहे आणि काय बोलत नाही किंवा आपण काय ऐकत नाही दुर्लक्ष करतो. नंबर दोन, आपण असं भासवतो की आपण ऐकतो आहे आणि म्हणून ऐकत असताना हूं हां हां असं म्हणतो पण पाहतो मात्र इकडे तिकडे आणि लक्ष काही नसतं. नंबर तीन, आपण अर्धवट ऐकतो म्हणजे संवाद चालू असताना आपण काही ऐकतो आणि काही सोडून देतो. लहान मुलं बोलत असताना बऱ्याच वेळेला असं होतं की आपण तो बोलताना काहीतरी ऐकत असतो काही सोडून देत असतो, लक्ष इकडे तिकडे आपलं असतं, म्हणजे अर्धवट ऐकणं. नंबर चार, लक्षपूर्वक ऐकणं, म्हणजे कोणी बोलत असताना प्रत्येक शब्दावरती लक्ष देऊन तो काय काय म्हणतो आहे ते पूर्णपणे ऐकणं, हे सुद्धा हा एक सुद्धा संवादाचा चांगला प्रकार आहे आणि हा लिसनिंग स्किलचा एक चांगला प्रकार आहे, लक्षपूर्वक ऐकणं. आणि नंबर पाच, समानुभूतीपूर्वक ऐकणं म्हणजे एम्पथेटिकली ऐकणं, इतरांच्या दृष्टिकोनातून तो काय म्हणतो आहे हे समजून घेऊन त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या भावना त्याचे विचार हे समजून घेऊन लक्ष देऊन ते ऐकणं, याला एम्पथेटिक लिसनिंग असं म्हणतात आणि हे खरं महत्त्वाचं आहे. संवाद तज्ज्ञ असं म्हणतात की शब्दांमधून आपण फक्त 10% संवाद साधतो, फक्त 10% शब्दांमधून. 30% संवाद हा आपल्या आवाजातून व्यक्त होतो आणि 60% संवाद हा आपल्या शरीरातील हालचालीतून व्यक्त होत असतो. समानुभूतीपूर्वक ऐकणं म्हणजे एम्पथेटिक लिसनिंग
जेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा तेव्हा आपण त्याच्या भावनिक बँकेमध्ये मोठी गुंतवणूक करत असतो. त्याला असं वाटत असतं की आपलं कोणीतरी ऐकणार आहे, आपल्याला कोणीतरी समजून घेणार आहे, आणि इतरांनी आपलं ऐकावं, आपलं कौतुक करावं, आपलं म्हणणं समजून घ्यावं, ही भूक प्रत्येकाची असते. आणि त्या भूकेला आपण जर खाद्य पुरवलं तर नक्कीच त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगली भावना निर्माण होते आणि आपले संबंध नेहमी चांगलेच आणि आनंदी होतात. त्याच्याबद्दल जेव्हा आपल्याला काळजी वाटते, समोरच्याबद्दल चिंता वाटते, दुःख होतं किंवा आनंद होतो, मग त्याच्या भावना ज्या आहेत तसंच आपल्याला वाटणं हे एम्पॅथेटिक लिसनिंगमध्ये होतं. त्याला धंद्याचा तोटा झाला असेल तर त्याला जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख आपल्यालाही होणं, याला एम्पॅथेटिक लिसनिंग असं म्हणतात. दुसऱ्याचा जोडा पायात घालून त्याच्या ठिकाणी आपण आहे असं समजून त्याला जसं वाटतं तसंच आपल्याला वाटणं हे एम्पॅथेटिक लिसनिंगमध्ये होतं. पण यामध्ये महत्त्वाचं आहे की दुसऱ्याचा जोडा पायात घालून त्याला जसं वाटतं तसं आपल्याला वाटणं आणि समजून घेणं, हे वाटत असतानाच हा जोडा दुसऱ्याचा आहे माझा नाही याची जाणीव हवी. नाहीतर काय होईल? नाहीतर आपण त्याच्या भावनात वाहून जाऊ आणि आपल्याला मानसिक आजार होईल. त्यामुळे हा जोडा माझा नाही, हा जोडा त्याचा आहे, पण त्याला जसं वाटतं तसंच मला वाटणं हे महत्त्वाचं आहे. लिसनिंग स्किल्समध्ये आपण जर एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरला आपण आपली हिस्ट्री न सांगता त्यांनी जर पटकन कागद पेन काढला आणि प्रिस्क्रिप्शन लिहायला सुरुवात केली तर आपल्याला त्या डॉक्टरवरती विश्वास बसेल का? डॉक्टर जेव्हा तपासतो आणि मगच आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतो त्यावेळेस डॉक्टरवरती आपला विश्वास बसतो. एखादा वकील आपल्या अशिलाची संपूर्ण माहिती गोळा करतो आणि मगच न्यायालयामध्ये वकिलीकरता उभा राहतो. त्यामुळे संपूर्ण माहिती जाणून घेणं, त्याच्या भावना समजून घेणं, त्याचे विचार समजून घेणं हे आवश्यक आहे, ज्यामुळे परस्पर संबंध अतिशय सलोख्याचे, अतिशय चांगले होतात. चांगला श्रोता हा सर्वांना प्रिय वाटतो आणि सगळ्यांना हवा हवा असं वाटतो, कारण की प्रत्येकाला आपल्या मनातलं काही ना काही सांगायची इच्छा अनेक वेळा होत असते. कोणी आपल्याला ऐकावं, कोणी आपल्याला समजून घ्यावं, आपलं म्हणणं इतरांजवळ आपण हलकं करावं हे खूप लोकांना वाटत असतं. लोक तर सांगायला तयारच आहेत, आपण फक्त ऐकायला तयार नसतो. अमेरिकेमध्ये तर फक्त ऐकून घ्यायचे लोक पैसे देतात, कारण लोकांना खूप काही सांगायचं असतं. जीवन एवढं फास्ट झालेलं आहे की त्यामध्ये लोकांना कोणाचं ऐकून घ्यायला वेळच नाही, प्रत्येकजण सांगण्याच्याच मूडमध्ये आहे. म्हणून नेहमी इतरांचं ऐका. इतरांचे प्रश्न आपण प्रत्यक्ष जरी सोडवले नाहीत तरी फक्त ऐकले जरी तरी पण त्यांच्या मनातील विचारांचा गुंता हळूहळू सुटायला लागतो आणि त्यांचे प्रश्न चांगल्या तऱ्हेने सोडवण्यास आपण त्यांना अशा रीतीने मदत करू शकतो. चांगला श्रोता हा सर्वांना जसा प्रिय वाटतो, हवावा असा वाटतो, पण त्याच्यामध्ये काय गुण आहेत? चांगला श्रोता कसा ओळखावा किंवा चांगला श्रोता कसं व्हावं? ते गुण खालीलप्रमाणे आहेत. इतरांचं म्हणणं तो लक्षपूर्वक ऐकतो, इतरांना तो मधूनमधून प्रश्न विचारतो ऐकत असताना, कोणालाही तो मध्ये थांबवत नाही, तो इतरांना बोलण्याला उत्साहित करतो, त्यांनी अधिक बोलावं म्हणून त्यांना प्रेरणा देतो, तो डोळ्यात डोळा टाकून पाहतो, बोलणाऱ्याचा तो सन्मान करतो, तो विषय बदलत नाही, इतरांना बोलण्याला तो प्रेरित करतो, प्रोत्साहित करतो, ॲक्टिवेट करतो, त्याच्या बोलण्याला तो इंधन देतो, खतपाणी देतो. आणि मला पण हे सांगायचं होतं असं म्हणून तो स्वतः बोलणं सुरू करत नाही, मला हे सांगायचं आहे असं म्हणून तो स्वतः त्याला थांबून आपलं बोलणं सुरू करत नाही.
त्यामुळे नेहमी नेहमी ऐकण्याच्याच तयारीमध्ये राहा, बोलण्याच्या तयारीत राहू नका. आपल्याला दोन कान आणि एक तोंड आहे, तर जेवढं आपण बोलतो त्याच्यापेक्षा दुप्पट ऐका. लिसनिंग स्किल्स चांगले डेव्हलप करा. नेहमी इतरांशी स्मितवदनाने बोला. लोकांशी नेहमी स्मितवदनाने हसून बोललं पाहिजे, आणि ते हसणं हे मनातून यायला पाहिजे, हृदयातून यायला पाहिजे, त्याच्यावर भावना असायला पाहिजे. नुसतं चेहऱ्यावरच फक्त आपलं एक स्मित दिसत आहे जे आर्टिफिशियल किंवा पोकळ असं वाटतं असं नको. पण काही लोक फारच कंजूस असतात, ते हसत पण पूर्ण नाहीत आणि स्मित पण पूर्ण देत नाहीत. त्यांना असं वाटतं की आपण कोणाला स्मित देतो म्हणजे काही पैसे काढून देतो का. काही लोक हसतात तेव्हा फक्त ते चेहऱ्याने हसतात, काही काही वेळा चेहऱ्याचे हावभाव फारच मख्ख असतात आणि फक्त ओठच त्यांचे हलतात. तर असं कृपया करू नका, चांगलं मनापासून हसा आणि लोकांनाही हसवा. निंदा आणि तक्रार करू नका. काही लोक फार तक्रार करतात, तक्रारपंत असतात, ते लोक कधीच समाधानी नसतात. हे लोक नेहमी तक्रार काउंटरवरती आढळतात. प्रत्येकामध्ये काही ना काही तक्रार तर किंवा कमतरता तर असतेच, प्रत्येक गोष्टीत काही ना काही तक्रार करण्यासारखं असतंच. कोणी परिपूर्ण आहे का? मुळीच नाही. मग असं असूनसुद्धा प्रत्येक वेळा तक्रार का बरं करावी? थंडी असेल तर खूप थंडी आहे, गर्मी असेल तर खूप गर्मी आहे, ढगाळ वातावरण असेल तर ढगाळ वातावरण आहे. यांना तक्रार करण्याशिवाय काहीही सुचत नाही. तक्रार करून काही फायदा होतो का? 50% लोकांना तुम्हाला तक्रार, तुम्हाला काही त्रास आहे हेच माहीत नसतं. तुम्ही तेव्हा तक्रार जेव्हा करता तेव्हा त्यांना माहीत नसतं की तुम्हाला काही त्रास आहे. त्यामुळे 50% लोकांना तुम्ही तक्रार करता त्याबद्दल काहीही देणं घेणं नसतं, स्वरसूचक नसतं. आणि 50% लोक तुम्हाला त्रास आहे म्हणून आनंदित असतात. मग तक्रार करास कशाला? तक्रार मुळीच कधी करू नका. त्याला काय सोल्युशन्स आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करा, शोधण्याचा प्रयत्न करा आणि ते सोडवा. आपल्याबद्दल जर कोणी तक्रार केली असेल तर ती सकारात्मक घ्या. याचा अर्थ आपल्याला प्रगतीला वाव आहे हा घ्या आणि नेहमी प्रगती करायला लागा जर कोणी तक्रार आपल्याबद्दल केली असेल तर. काही लोक इतरांबद्दल खूपच इतरांवरती खूपच टीका करतात. ते कसे मूर्ख आहेत, नालायक आहेत, त्यांना कसं काही समजत नाही, त्यांना अक्कल नाही आणि ते कसे कमी बुद्धिवान आहेत. तेव्हा इतरांवरती जेव्हा आपण टीका करतो हे लक्षात ठेवा की त्यांच्या आत्मसन्मानाला आपण गंभीर इजा करत असतो. कोणावरही टीका करू नका. पण काही लोक म्हणतात की इतरांचे दोष दाखवल्याशिवाय ते कसे काय सुधारतील. पण त्याचा आपण काय ढेगा घेतला आहे का? इतरांचे दोष दाखवायचा मुळीच नाही. कारण इतरांचे दोष आपण दाखवायला लागलो की त्याला त्याच्या हृदयाला जाऊन ते भिडतं, तो काही स्पोर्टिली घेईल अशातला प्रकार नाही आहे. त्यामुळे दोष इतरांचे दाखवू नका जोपर्यंत तो विचारत नाही तोपर्यंत, किंवा जोपर्यंत तो स्पोर्टिवली घेत नाही तोपर्यंत. इतरांचे दोष दाखवण्याकरता आपण नाही, आणि दोष दाखवण्याकरता आपलं व्यक्तिमत्व हे परिपूर्ण असावं लागतं, तेव्हाच आपण लोकांचे दोष दाखवू शकतो, तोपर्यंत नाही. सकारात्मक टीका करावी का? करावी, जरूर करावी. पण त्याकरता आपलं व्यक्तिमत्व हे सकारात्मक असलं पाहिजे आणि आपलं व्यक्तिमत्व मॅच्युअर असलं पाहिजे. टीका करताना नेहमी त्यांच्या त्या पर्टिक्युलर वर्तणुकीवर टीका करा, त्या व्यक्तीवर टीका करू नका. तू हे केलंस हे बरोबर नाही हे म्हणा, तू हे केलं नाहीस म्हणून तू मूर्ख आहेस असं म्हणू नका. कारण मूर्ख आहेस हे त्याच्या व्यक्तीवरती, व्यक्तिमत्वावर टीका होते. टीका ही प्रगती करता करावी, शिक्षा करण्याकरता करू नये. आणि टीका ही एकट्यामध्ये करावी. चार लोकांसमोर टीका जर केली तर त्याचा स्वाभिमान दुखावतो. गुरु ज्याप्रमाणे शिष्याला दोष दाखवून त्याच्यावर टीका करतो, तशी आपण इतरांवर टीका करायला पाहिजे. टीका करायच्या अगोदर त्याची बाजू ऐकून घ्यावी, समजून घ्यावी आणि मग टीका करावी.
टीका करत असताना आपल्याला जर आनंद होत असेल तर टीका करू नये, ती टीका नाही आहे सकारात्मक. आणि टीका केल्यानंतर त्याची वर्तणूक सुधारण्याकरता त्याला शुभेच्छा द्याव्यात. टीका आपण करू नये, सकारात्मक व्यक्तींनीच, मॅच्युअर व्यक्तींनीच टीका करावी, पण टीका मात्र स्वीकारता आली पाहिजे. कारण का, लोक टीका करायला नेहमीच तयार असतात. टीका करणं फार सोपं आहे. जे लोक काम कधीही करत नाहीत, जे लोक जीवनात कधी काही अचीव करू शकत नाहीत, जे लोक प्रगती करू शकत नाहीत, ते टी व्ही समोर बसून चहाचे गुटके घेत किंवा आईस्क्रीम खात किंवा चणे फुटाणे खात लोकांवर टीका करत असतात. त्यांना बाकी दुसरा कुठलाही उद्योग नसतो. सचिन तेंडुलकरला एवढी अक्कल नाही, मध्ये उगीच बॅट टाकली आणि सोपा कॅच दिला. सौरव गांगुलीला इतकं कसं समजत नाही. आता अनिल कुंबळेला कशाला बॉलिंग द्यायला पाहिजे होती. अशा तऱ्हेची टीका करणं हे फार सोपं आहे. त्या ठिकाणी मैदानावरती खेळत असताना कोणाला बॉलिंग द्यायची आणि मध्ये बॅट टाकायची किंवा नाही हे टी व्ही समोर बसून कसं काय तुम्ही ठरवू शकता. पण टीका करणं फार सोपं आहे. ज्या झाडाला जास्त फळं लागतात त्या झाडांवरती जास्त दगडं मारल्या जातात. त्यामुळे असं म्हटलं जातं की हत्ती चले बाजार, हाती चले बाजार तर कुत्ते भुके हजार. आपल्यावर टीका होत आहे याचा अर्थ आपण मोठे आहोत, आपण यशस्वी होत आहोत हे समजा. एका मानसशास्त्रज्ञाने म्हटलं होतं की टीका तुम्ही सकारात्मकच घ्या, जर तुमच्यावर जास्त टीका होत असेल तर तुम्ही लवकर उच्च पदावर जाणार आहात हे निश्चित आहे. कारण मोठ्या लोकांवरतीच टीका केली जाते, लहान लोकांवर टीका केली जात नाही. सकारात्मक टीका करणाऱ्यांचे आपण आभार मानायला पाहिजे. पण टीका जर अवास्तव असेल तर आपलं म्हणणं त्याला समजून घ्या, समजून द्या. आणि आपलं म्हणणं आपली बाजू ऐकूनसुद्धा जर तो टीका करत असेल तर टीका करू द्या, त्यामध्ये आपलीच प्रगती आहे नक्की समजा. इतरांचा नेहमी विचार करा, इतरांशी काळजीपूर्वक संभाषण करा. संतांनी असं म्हटलं आहे की विचार करूनही बोलावे, बोलूनही विचार करू नये. आपले शब्द हे एखाद्या धारदार शस्त्रासारखे असतात. त्यामुळे आणि एकदा शब्द तो फेकला की पुन्हा वापस घेता येत नाही. आपण काही म्हटलं, सॉरी म्हटलं, चुकलं म्हटलं, काही म्हटलं की तो एकदा शब्द गेला की तो काळजाला जाऊन भिडतो. म्हणून नेहमी शब्द तोलून मापून बोला आणि कमीत कमी बोला, म्हणजे मग इतर दुखवण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला कागदाचे तुकडे तुकडे करायला सांगितले आणि म्हणे ते आता जोड. त्याला व्यवस्थितपणे पुन्हा काही जोडता आले नाहीत. मग शिक्षक त्याला म्हणाले की बघ, कागदाचे तुकडे जे तिथे पूर्णपणे पसरलेले आहेत ते सुद्धा तुला जोडता आले नाहीत. एकदा का शब्द आपण फेकले की ते कधीही पुन्हा मागे घेता येत नाहीत. त्यामुळे शब्द हे नेहमी तुलून मापूनच द्या, तुलून मापूनच फेका, कारण की ते पुन्हा कधी वापस घेता येत नाहीत. परस्पर संबंधामध्ये नेहमी जय विजयाचाच विचार करा. विन विन सिच्युएशन नेहमी असली पाहिजे. मीही जिंकलो पाहिजे आणि तोही जिंकला पाहिजे. जेव्हा दोघंही जिंकू तेव्हाच ते संबंध चांगले राहतात आणि नेहमीकरता टिकून राहतात. पण असं असलं की कधी मी जिंकेल पण तो जिंकणार नाही, संबंध तुटतात. मी हरेल तो जिंकेल तरी पण संबंध कायम राहत नाहीत. मी हरेल तोही हरेल तरी संबंध राहू शकत नाहीत. नेहमी आपण हेच पाहिलं पाहिजे की मलाही फायदा झाला पाहिजे, त्यालाही फायदा व्हायला पाहिजे, त्यालाही चांगलं वाटलं पाहिजे, मलाही चांगलं वाटलं पाहिजे. अशी जेव्हा विन विन सिच्युएशन असते तेव्हा संबंध चांगले राहतात, संबंध टिकून राहतात. आणि तेच खरं परस्पर संबंधामध्ये एक चांगलं अस्त्र आहे किंवा चांगला तो भाग आहे परस्पर संबंधाचा, की ज्यामध्ये विन विन सिच्युएशनचाच आपण नेहमी विचार केला पाहिजे. नेहमी उत्साही राहा. उत्साह हा संसर्गजन्य रोग आहे असं म्हटलं जातं. एन्थुझियाझम हा त्याचा इंग्रजी शब्द आहे. एन म्हणजे आत,
एन म्हणजे आत, ई एन एन. थिओज मीन्स गॉड, थिओज मीन्स गॉड. आणि इझम, आय एस एम, इझम म्हणजे मी स्वतःला वाहून घेतलं आहे किंवा मी विकल्या गेलो आहे, आय एम सोल्ड आउट. म्हणजे एन्थुझियाझम याचा अर्थ असा झाला की देर इज अ गॉड विद इन, माझ्या अंगात देव संचारला आहे, देव आहे, आणि मी स्वतःला त्या कार्यामध्ये वाहून घेतलेलं आहे. एन्थुझियाझम, नेहमी एन्थुझियास्टिकली वागा, उत्साही राहा, उत्साही बना. आणि हा संसर्गजन्य असल्यामुळे आपोआपच इतरसुद्धा उत्साही बनतात आणि चांगली कामगिरी होते आणि संबंध चांगले सुधारतात. प्रशंसा करा, ॲप्रिशिएट अदर्स. या जगामध्ये 600 करोड लोक राहतात. 600 करोड लोकांपैकी जवळपास 300 ते 400 करोड लोक असे असतील की जे लोक उपाशी झोपी जातात, त्यांना 2 वेळ पोटभर अन्न खायला मिळत नाही म्हणून ते उपाशी झोपी जातात. पण या जगामध्ये 400 करोड लोक मनाने उपाशी झोपी जातात. का बरं? की आपलं कोणी कौतुकच करत नाही. आपलं नेहमी लोकांनी कौतुक करावं, आपली प्रशंसा करावी, आपल्या पाठीवर थाप द्यावी, आपल्याला चांगलं म्हणावं, याकरता लोक भुकेले असतात, लोकांना ते पाहिजे असतं. आणि ते जर आपण केलं तर आपण इतरांना हवे हवेसे वाटतो. महारोग किंवा टीबी हे आजच्या युगातील महत्त्वपूर्ण आजार नसून आपली इतरांना गरज नाही असे वाटणे हा एक मोठा आजार आजच्या युगातील आहे असं मदर टेरेसा यांनी म्हटलं होतं. महारोग किंवा टीबी हे आजच्या युगातील महत्त्वपूर्ण आजार नसून आपली इतरांना गरज नाही असे वाटणे हा एक मोठा आजार आहे आणि हा आजार आजच्या युगातील आहे असं मदर टेरेसा यांनी म्हटलं होतं आणि ते खरं आहे. प्रशंसा ही मनापासून आणि प्रामाणिक असली पाहिजे, अशी वरवर नको. त्याला चापलूशी किंवा बटरिंग असं म्हणतात. बटरिंग नाही म्हटलं पाहिजे, चापलूशी नाही म्हटली पाहिजे. आणि ज्या गोष्टीची आपण प्रशंसा करतो ती खरोखर तिथे अस्तित्वात असली पाहिजे. उगीचच काहीतरी प्रशंसा करतो आहे असं व्हायला नको. प्रशंसा करताना आपण नेहमी खालील गोष्टी पाळल्या पाहिजेत. प्रशंसा करून तिथे न थांबता आपण चाललं गेलो त्याला कळणार नाही की कावर प्रशंसा केली आणि ती प्रशंसा काही कामाची राहणार नाही. व्हेरी गुड, शाबास असं म्हटलं मी चालला गेलो, त्याला कळतच नाही शाबास की कशाला दिली, व्हेरी गुड कशाला म्हटलं. त्यामुळे त्याला कळलं पाहिजे की आपली प्रशंसा कशाकरता केली गेली आहे. प्रशंसा ही ताबडतोब केली पाहिजे. चांगलं काम केलं, चांगली वर्तणूक केली, त्याकरता प्रशंसा ही ताबडतोब करायला हवी. आज चांगलं काम केलं आणि महिन्याभराने प्रशंसा केली असं व्हायला नको, ती काही कामाची नाही. प्रशंसा ही ओठातून प्रकट व्हायला नको. ती फक्त ओठातून जर प्रकट होत असेल त्याला किंमत राहत नाही. ती मनामन आतून वाटलं पाहिजे आणि ती त्याबरोबर भावना असली पाहिजे. लोकांना असं वाटलं पाहिजे की हा खरोखर मनापासून असं म्हणतो आहे, ते महत्त्वाचं आहे. प्रशंसा केल्यानंतर जर तर हा जर आपण शब्दप्रयोग केला तर त्या प्रशंसेची किंमत राहत नाही. तू फार चांगलं काम केलंस पण जर असं म्हटलं की पण जर म्हणजे तू असं केलं असतं तर बरं झालं असतं वगैरे वगैरे तर त्या प्रशंसेला काही अर्थ उरत नाही. तू फार चांगलं काम केलंस, व्हेरी गुड शाबास असं म्हटल्याने त्याला फार चांगलं वाटतं आणि तो ते काम करण्यास पुन्हा उद्युक्त होतो किंवा पुन्हा तयार होतो. प्रशंसा किंवा स्तुती केल्यानंतर त्याच्या बदल्यात आपण त्याच्याकडनं काही अपेक्षा करू नये. धन्यवादाची सुद्धा अपेक्षा करू नये. कारण का? धन्यवादाची जरी अपेक्षा केली किंवा आणखीन कोणती अपेक्षा केली तरी त्याला काही अर्थ उरत नाही. एकाची प्रशंसा करताना दुसऱ्याची निंदा करायला नको, हे महत्त्वाचं आहे. कारण त्याला असं वाटतं की आपल्या समोरचे प्रशंसा करून आलेले आहेत, आपल्या मागे आपली पण हे निंदा करतील. आणि खोटी प्रशंसा केली असेल तर ती त्याची त्याला आपोआपच कळते, सांगावं लागत नाही. आणि तुमचा त्यात काहीतरी स्वार्थ दडला आहे असं त्याला वाटतं आणि मग त्या प्रशंसेला काही अर्थ उरत नाही. परस्पर संबंधामध्ये जेव्हा आपण इंटरॅक्शन्स करतो, चर्चा करतो, तेव्हा ती चर्चा वादविवादामध्ये केव्हा चालली जाईल किंवा केव्हा निसटेल त्याच्यामध्ये
हे सांगता येत नाही. आपण एक कटाक्षाने बाळलं पाहिजे की चर्चा करताना वादविवाद होणारच नाहीत, कारण का वादविवाद करून काहीही फायदा होत नाही. वादविवाद केव्हा होतात? जेव्हा आपलं म्हणणं आणि समोरच्याचं म्हणणं वेगवेगळं असतं. तेव्हा या जगामध्ये कोणी कोणाचं ऐकायला आलेलं नाही, प्रत्येकाला असं वाटतं की आपलंच खरं आहे. आणि म्हणून आपण जेव्हा काही सांगायला लागतो तेव्हा आपण त्याला काही पटवतो आहे, सांगतो आहे, यावेळेस तो आधीच एकदम दक्ष होऊन तयार असतो आपूस कसं करायचं. आणि अशा वेळेस मात्र तो आपल्याला काही पण आपण सांगितलं की लगेच त्याच्या विपरीत किंवा उलटं म्हणायला तयार असतो. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवा की आपण चर्चा करताना ती वादविवादात जाऊ नये, कारण का आपण काही जरी म्हटलं आणि ते 100% सत्य असलं तरी पण तो काय म्हणतो, तुम्ही म्हणता ते ठीक आहे पण मी म्हणतो त्याला तर काही अर्थ आहे ना, अशा रीतीने तो म्हणत असतो. म्हणून वादविवाद कधी करू नये. वादविवाद करताना जर समोरचा मनुष्य जरी गप्प बसला तर आपल्याला असं वाटतं की आपण जिंकलो, पण असं होत नाही. समोरचा मनुष्य जर चांगला वक्ता नसेल, त्याला आपलं म्हणणं नीट मांडता येत नसेल, तर तो चूप बसतो, पण मनातून मात्र तो दुखवल्या जातो. आपल्याला असं वाटतं की आपण जिंकलो, म्हणजे आपण जरी जिंकलो तरी पण एका अर्थाने आपण हरलो असतो. आणि तो खऱ्या अर्थाने तो जरी जिंकला तरी आपण त्याचं म्हणणं मानत नसल्यामुळे आपल्याला वाटतं की आपण जिंकलो, म्हणजे आपण हरलो तरी आपल्याला असं वाटतं की आपण जिंकलो. आणि तो जर हरला असेल पण त्याच्या हरणे जर तो दुखवला गेला असेल तरी पण आपण हरल्या गेलो, मग अशा जिंकण्याला काय अर्थ आहे? त्यामुळे केव्हाही वादविवाद करू नका, वादविवाद टाळा. वादविवादाने मित्रमंडळी कमी होतात, लोक तुटतात. आणि आपण जर वादविवाद करायला लागलो तर आपली मित्रमंडळी कमी कमी होऊन नाहीशी होतील. आपण जर प्रत्येक वेळा लोकांना आपोस करायला लागलो तर लोक आपल्याशी व्यवहार करणं बोलणं थांबवतील, कारण का लोकांना असं वाटत असतं की आपण खरं आहे आणि आपण त्यांचं म्हणणं ऐकायलाच तयार नसतो. आपल्या म्हणण्याच्या पुष्टीअर्थ आपण कितीही मजबूत पुरावे सादर केलेत, अगदी प्रूफ्स दिलेत, मोठे मोठे एव्हिडन्सेस दिलेत, तरी पण त्याला असं वाटत असतं की नाही नाही मी तर बरोबर आहेच. तो भलेही त्यावेळेला एखाद्या वेळेला ठीक आहे असं म्हणेल आणि नंतर मात्र तो पुन्हा आपलंच म्हणणं खरं आहे असं म्हणेल.